एकोणीसशे ब्याऐंशीचं वर्ष संजय गांधी यांच्या अपघाती निधनातून गांधी कुटुंब सावरत होतं ज्याप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वारसा इंदिरा गांधी पुढे घेऊन जात होत्या त्याचप्रमाणे इंदिरा गांधी यांचे राजकीय वारसदार म्हणून संजय गांधी ओळखले जात होते मात्र त्यांचंच अपघाती निधन झाल्यामुळे राजकारणात रस नसलेल्या राजीव गांधी यांना इंदिरा गांधी राजकीय पुढे घेऊन चालल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधींच्या राजकीय महत्वाकांक्षा बळावत होत्या मात्र सुनेने राजकारणात पडू नये अशी तंबीच इंदिरा गांधींनी दिली होती मात्र मनेका गांधींना ही गोष्ट काही रुचली नाही आणि त्यांनी याबद्दलची नाराजीही इंदिरा गांधींजवळ बोलून दाखवली होती मात्र याचा काही फारसा उपयोग झाला नाही अखेरीस त्याच वर्षीच्या मार्च महिन्यात सासू सुनेत असणाऱ्या वादाच्या ठिणगीचं रूपांतर हे वनव्याज झालं इंदिरा गांधी विदेश दौऱ्यावर गेल्या असताना मनेका गांधी यांनी मध्ये आपल्या समर्थकांसह एक सभा घेतली ज्यावरून इंदिरा गांधी या प्रचंड नाराज झाल्या तर ही सभा पक्षाविरोधी असल्याचं म्हटलं गेलं तर या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी इंदिरा गांधींनी मनेका गांधींना घरातून बाहेर काढलं आणि घराचे दरवाजे हे कायमचे बंद केले मात्र यानंतरही मनेका गांधी काही थांबल्या नाहीत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आणि तीही थेट तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात त्यांनी लोकसभा गाठली कट टू एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस संसदेचं विशेष अधिवेशन सुरू झालं होतं जुन्या संसदेतून नवीन संसदेत जाण्यासाठी सगळे खासदार सज्ज होते सरकारी कार्यक्रमही सुरू होता पंतप्रधान लोकसभेचे गटनेते राज्यसभेचे नेते अशा नेत्यांची भाषणं झाली आणि त्यानंतर आमंत्रण मिळालं ते, ते थेट मनेका गांधी यांना सतराव्या लोकसभेतील सगळ्यात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांना हा मान देण्यात आला होता त्या दिवशी मनेका गांधी यांच्या रूपाने एकाच महिलेला भाषणाची संधी मिळाली तर या संधीचा पुरेपूर उपयोग करत अस्खलित इंग्रजीमध्ये सगळे खासदार पंतप्रधान आणि बड्या नेत्यांपुढे त्यांनी अगदी आत्मविश्वासाने भाषण केलं चार दशकातील राजकारणाचा आणि आठ पंतप्रधानांसोबत काम केल्याच्या अनुभवाचा त्यांनी थोडक्यात मात्र वाखाणण्याजोगा आढावा घेतला दोन पंतप्रधानांविरोधात बंडखोरी करून राजकारणात येऊन दोन वेळेस पराभूत होऊन गांधी घराण्याचं कोणतंही वलय पाठीशी नसताना त्या दिवशी मनेका गांधी यांनी सगळ्यात ज्येष्ठ सदस्या म्हणून भाषण केलं यामुळे मनेका गांधी यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकताही कायम राहते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी पहिल्यांदा संसदेत प्रवेश करणाऱ्या मनेका गांधी या सध्याच्या सभागृहातील सर्वाधिक ज्येष्ठ नेत्या असून मागील पस्तीस वर्षांपासून त्या लोकसभेच्या खासदार आहेत त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनात एकूण दहा लोकसभा निवडणुका लढवल्यात त्यापैकी आठ निवडणुकात त्यांना विजय मिळालाय तर दोन निवडणुकात त्यांना अपयश आले ते म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिल्यांदा आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली दुसऱ्यांदा आणि यानंतर एकोणीसशे आजपर्यंतच्या सगळ्याच लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या दरम्यानच्या काळात त्यांनी अपक्ष जनता दल असा प्रवास करत दोन हजार अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपत प्रवेश केला मनेका गांधी यांनी त्यांच्या राजकीय जीवनात एकूण सात वेळेस खासदार म्हणून कार्यकाळ पूर्ण केलाय तर त्यांनी एकूण दहा पंतप्रधानांचा कार्यकाळ हा जवळून पाहिलाय यामध्ये इंदिरा गांधी राजीव गांधी विश्वनाथ प्रताप सिंग चंद्रशेखर नरसिंग राव एच डी देवेगौडा बिहारी वाजपेयी इंद्रकुमार गुजराल मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे मनेका गांधी यांच्या व्यतिरिक्त माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन या सुद्धा आठ वेळेस निवडून आल्या होत्या तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी आणि माजी केंद्रीय मंत्री पी एम सईद हे दहा वेळेस तर पश्चिम बंगालमधून इंद्रजित इंद्रजीत गुप्ता यांनी अकरा वेळेस खासदार होण्याचा इतिहास घडवलाय एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा मंत्री झाल्यावर त्यांच्याकडे पर्यावरण राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण पशुसंवर्धन कार्यक्रम अंमलबजावणी सांख्यिकी पशु निगा आणि महिला व बालकल्याण विकास मंत्री या खात्यांची त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे राजकीय व्यक्तिमत्वासोबतच मनेका गांधी या प्राणी हक्क कार्यकर्त्या आणि पर्यावरणवादी आहेत प्राणी हक्क आणि कल्याणासाठी असणारी भारतातील सगळ्यात मोठी संस्था पीपल फॉर अॅनिमल्सची स्थापना मनेका गांधींनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये केली याद्वारे बेघर कुत्र्यांच्या हत्येबाबत जागरूकता आणण्यासाठी त्यांनी याचिकाही दाखल केल्यात एकोणीसशे नव्वदच्या दशकात डी नॅशनल वर प्रसारित होणारा पर्यावरण विषयक टॉक शो मनेकाज आर्कचं त्यांनी आयोजन केलं होतं यापूर्वी त्यांनी हेड्स अँड टेल्स हा प्राणी हक्क का कार्यक्रम सुद्धा होस्ट केलाय तर त्यांनी कायदा आणि प्राणी कल्याण या क्षेत्रात अनेक पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत दोन हजार चौदा पंधरा मध्ये मोदी सरकारने सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेची जबाबदारी मनेका गांधी यांच्यावर होती या योजनेअंतर्गत स्त्री भ्रूण हत्येची आकडेवारी कमी करत दोन वर्षातच स्त्री भ्रूण हत्येचं देशातील चित्र बदललं तर ही जबाबदारी म्हणजेच माझ्यासाठी गर्व असल्याचं मनेका गांधी सांगतात मनेका जेव्हा महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या तेव्हा जुलै दोन हजार अठरामध्ये लोकसभेत देहविक्री करण्यासाठी महिलांवर दबाव आणणाऱ्या व्यक्तींवर खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा देणारं विधेयक मंजूर करण्यात आलं तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका